अरबी समुद्रात तसंच बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढचे 4 ते 5 दिवस कोकण आणि विदर्भातल्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. पाहत रहा एबीपी माझा.